25 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील जय सरदार या शेतकरी उत्पादक कंपनीचं कौतुक केलं. कारण या शेतकरी कंपनीनं झालेल्या नफ्यातून शेतकऱ्यांना बोनस दिलाय. शेतकऱ्यांना असा बोनस देणारी ही पहिलीच शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. जय सरदार या कंपनीनं शेतकऱ्यांकडून मका खरेदी केली होती. या खरेदीचं शेतकऱ्यांना पैसेही दिले होते. त्यानंतर कंपनीला या मका विक्रीतून चांगला फायदा झाला. या फायद्यातून कंपनीनं शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या या प्रयोगाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. साथियों, इन दिनों महाराष्ट्र की एक घटना पर मेरा ध्यान गया. वहां एक फार्मर प्रोड्यूसर कंपनी ने मक्के की खेती करने वाले किसानों से मक्का खरीदा. कंपनी ने किसानों को इस बार मूल्य के अतिरिक्त बोनस भी दिया. किसानों को भी एक सुखद आश्चर्य हुआ. जब उस कंपनी से पूछा तो उन्होंने कहा कि भारत सरकार ने जो नए कृषि कानून बनाए हैं, अब उसके तहत किसान भारत में कहीं पर भी फसल बेच पा रहे हैं और उन्हें अच्छे दाम मिल रहे हैं. इसलिए उन्होंने सोचा कि इस एक्स्ट्रा प्रॉफिट को किसानों के साथ भी बांटना चाहिए. कंपनीच्या या विशेष प्रयोगाबद्दल बोलताना कंपनीचे तज्ञ संचालक अमित नाफाडे म्हणाले की पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हाला खूप आनंद झाला असून यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसंच ॲग्रोवनने आमची दखल घेतल्यामुळे याची सर्वांना माहिती झाल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. आणि याची दखल ॲग्रोवननी घेतलेली होती. ॲग्रोवननी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या पानावरती ही बातमी लावली आणि ॲग्रोवननी जेव्हा इतक्या चांगल्या पद्धतीने याची दखल घेतली तर महाराष्ट्रातून भरपूर लोकांचे फोन आले. पण एका इंग्रजी वृत्तपत्राने सुद्धा याची दखल घेतली आणि फायनान्शियल एक्सप्रेसनी ही न्यूज जी आहे ती नॅशनल लेवलवरती लावली. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतल्या गेली आणि मग नंतर पंतप्रधान कार्यालयाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून दूरदर्शनचे प्रतिनिधी आमच्याकडे काम व्हेरीफाय करण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी आले होते आणि पंतप्रधानांनी या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जी विशेष मन की बात आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये. जानेवारी 2016 जय सरदार ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. आपल्या भागातील शेतकऱ्यांना या कंपनीचा फायदा व्हावा यासाठी कंपनीची स्थापना केल्याचं नाफाडे यांनी सांगितलं. सध्या शेतकऱ्यांकडून आम्ही मका सोयाबीन तुरीची खरेदी करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक दूर करून त्यांच्या मालाला जास्त दर मिळवून देणं हाच कंपनीचा उद्देश असल्याचंही नाफाडे यांनी सांगितलं. खरं तर शेतकरी उत्पादक कंपनीचा जो उद्देश आहे तो म्हणजे एकतर शेतकऱ्यांची पिळवणूक कमी करणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी 2 पैसे जास्त मिळवून देणे. तर या दृष्टीनं आम्ही बरेचसे कामं याच्या अगोदर केलेले आहे. जसं इलेक्ट्रॉनिक काटा आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जिथे शेतकऱ्यांच्या शेतकरी जेव्हा माल विक्रीला येतो तेव्हा त्याला जास्त वेळ थांबावं लागत नाही. म्हणजे त्याला एपीएमसी दिवसभर थांबावं लागतं. इथे त्याला लगेच आपण अर्ध्या तास तासाभरामध्ये मोकळा करतो. त्याचा वेळ वाचतो. माल खाली उभारल्यानंतर किंवा इतर भरताना शेतमालाची चोरी होते बऱ्याच ठिकाणी, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते इथे टाळलं जातं. अशा कितीतरी बाबी आहेत ज्या आम्ही करतोय ज्या माध्यमात त्या ठिकाणी फायदा. भारतात जवळपास 10,000 आसपास शेतकरी उत्पादक संस्था आहेत. मात्र यातून शेतकऱ्यांना बोनस देणारी ही पहिलीच कंपनी आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळवून देण्याच्या कंपनीच्या या प्रयोगाचं सर्वच स्तरातून स्वागत होतंय.